गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं पाऊस फुले, वर्ग दुसरी मध्ये पाऊस फुले आपण बघितलं होतं. मग या पावसाचं वर्णन आपण केलेलं होतं. या वर्णनामध्ये पावसाच्या थेंबाला काय म्हटलेलं आहे, फुले म्हटलेलं होतं. आणि नंतर आपण बघितला रिमझिम पाऊस पडतो, गार पाऊस पडतो, नंतर मुसळधार पाऊस पडतो, अशा प्रकारे प्रकारे पाऊस पडतो ते बघितलेलं होतं. एक ससा आणि त्याच्या आई बाबा एका जंगलामध्ये राहतात आणि तो सकाळी शनिवार होता. त्याला सकाळी शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा होती, त्याला लवकर शाळेत जायचं होतं. तो उठला आणि म्हणाला, आई आकाशात किती ढग दाटून आलेले आहे, जे अंधार पडलेला आज काही सूर्य उगवलेला दिसत नाही. मग सूर्य उगवलेला नाही असं म्हणताच मग त्याची आई त्याला सांगू लागली की आकाशात ढग दाटून आलेल्या एक आता कडकड असा ढगांचा आवाज होईल, त्यामधून एक वीज जसा लख प्रकाश पडेल आणि त्यानंतर पावसाला सुरुवात होईल. हा पहिला पाऊस रिमझिम असतो, गारगार असतो, नंतर तळ म्हणजे गारगार मुसळधार असतो आणि त्यामध्ये ससा ओला चिंब व्हायचा आतुरतेने वाट बघत असतो. आपल्याला सुद्धा पाऊस पडल्यानंतर ओलं चिंब व्हायची खूपच काय असते, आवड असते, आनंद असतो, तसाच पक्ष्यांना आणि प्राण्यांना सुद्धा होतो. तर अशा प्रकारेच आपण आधीचा भाग बघितलेला होता. नंतर त्यामध्ये आपण बघितलेलं होतं की तो आपल्या आईसोबत बोलत असतो, आईला म्हणत असतो की मला खूप आज काय व्हायचं आहे, ओलं चिंब सुद्धा व्हायचं आहे. तर ते सगळे पुन्हा पावसामध्ये ओलं होतात आणि आता आपण बघू की गारगार पाऊस कसा पडतो, रिमझिम पाऊस कसा पडतो, तळतळ पाऊस कसा पडतो आणि मुसळधार पाऊस कसा. पान क्रमांक 30 काढा. पुन्हा पाऊस फुले आपण अर्धा तर वाचला होता, आता नंतर लक्ष द्या. पा तिसरा पॅरेग्राफ आहे. कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते. ससोबा शेवटी ताट करून जोरात धावत सुटला. पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांनी सांगत बाबा सांगायची होती. इतक्यात चमचम वीज चमकली आणि झाला गडगडा. ससोबा इतका दचकला, दचकला म्हणजे काय होते की घाबरलं, दचकला म्हणजे काय होते घाबरलं. इतका धाडकन बाबावरच आपटला, काही बोलणार इतक्या टपटप टपटप पाऊस वाजू लागला. ससोबाला खूप आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली, त्याने बाबाला काय केलं घट्ट मिठी मारली. घरी आई वाट पाहत होती पण घरी येतात ससोबा आईला आईने त्याला ढकललं, अंगणात घेऊन गेली. आई बाबा ससोबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले, पावसात नाचले, गाणी गायली. पाऊस फुलात भिजताना त्यांना ओल्या मिशा हातात फिरवत होते. ससोबाची आई म्हणाली, आई आई पावसात असं भिजल्यावर आपल्याला गरम गरम चहा बरा म्हणून ती तुला भिजल्यावर मी काय करून देणार आहे चहा, असं आई त्याला सांगत होती. म्हणून मी तुला भिजायला आणलं. चिंब भिजल्यावर सुरण्या जवळ घेतल्या आणि म्हणाल्या, आलं माझ्या लक्षात काय केलेलं आहे, आलं माझ्या लक्षात तू जेव्हा मला जवळ घेतलं, मला पावसात ढकललं, त्यांनी काय केलं तो स्वतः ओले झाला, स्वतः सुद्धा ओला झाला, बाबाला सुद्धा ओलं केलं. कारण त्यांना बाबाला पाहून तो धावत गेला आणि बाबाला जाऊन धडकला. धडकल्याबरोबर वीज चमचमली आणि तो दचकला आणि बाबाला जाऊन घट्ट मिठी मारले. मग पावसाची थेंबांना सुरुवात झाली, दोघे पण ओले चिंब झाले. त्याची आई घरात कामे करत होती, त्याने आईला बोलावून आणलं, आईला सुद्धा काय केलं ओलं चिंब केलं. ओलचिंब झाल्यानंतर त्याच्या आई तो तेवढ्यात आईला म्हणाल्या की आई आता आपण भिजलोय, आता काय पाहिजे गरम गरम चहा पाहिजे. मग त्याची आई म्हणाली, बरं ठीक आहे मी काय करते आहे चहा करत आहे. अशा प्रकारे या पाठामध्ये ससोबाचं वर्णन केलं आहे. तुम्हाला सुद्धा पावसामध्ये भिजल्यानंतर काय खावायची इच्छा वाटते, थंड की गरम? सगळ्यांनाच पाऊस आल्यानंतर गरम गरम खाण्याची इच्छा होते, चहा पिण्याची इच्छा होते, कोणी अनेक गरम पदार्थ करून सुद्धा खातात. अशाच प्रकारे हा ससोबाला सुद्धा चहा पिण्याची इच्छा झालेली आहे. तर आता आपण कालच्या तासिकेमध्ये अर्धा पाठ बघितला, आज बघितलेला आहे. आता फळावरती बघा, शब्दार्थ दिलेले आहे. राजीव तांबे शब्दार्थ दिलेले आहे. मुसळधार म्हणजे मोठा थेंबाचा धारा, दचकला म्हणजे घाबरला, आपटला म्हणजे आदळ, आणि चिंब म्हणजे पूर्ण होते. आपल्याला आनंद होतो आणि आपण मैदानात पळ सुटतो आणि कधी कधी कुठेतरी पडून जातो, म्हणजेच आपटला म्हणजे आदळ. ठीक आहे, अशा प्रकारे हा पाठ आपला इथे संपला.
समोरच्या तासिकेमध्ये याचा काय बघू आपण स्वाध्याय बघू.